क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्म तर्फे येत्या तीन नोव्हेंबरला होम मेकर डे हा स्पेशल डे सेलिब्रेट करते गेल्या दोन एपिसोड मध्ये आपण जाणून घेतलेला आहे होममेकर डे नेमका काय आहे या एपिसोडमध्येही आपल्या सोबत क्रिसेंटच्या आणखी दोन स्टाफ मेंबर्स आहेत या डे च म्हणजे याची सगळी आयोजनाची धुरा ही मधली वुमन पॉवर ही उतरलेली आहे त्यांनी आणि ते सगळं बघतायत त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि होम मेकर डे कडे त्या कशा बघतायत याबद्दल या, या एपिसोडमध्ये आपल्या सोबत आहेत जानकी एकबोटे आणि निलेशा गुणे दोघींचं खूप स्वागत आहे या एपिसोडमध्ये थँक्यू सर निलेशा तुझ्यापासून आपण सुरुवात करूया की सी ए मध्ये तुम्ही सुरुवातीला नोकरी करत होता त्याच्यानंतर कॉस्मॉस बँकेत तुम्ही काही अनुभव घेतलेला आहे तर कसं सांगाल सगळी तुमची बॅकग्राऊंड आणि हा अनुभव कसा होता मी मुंबईत राहत होते लग्नानंतर मी पुण्यात आले आमचं एकत्र एक कुटुंब होतं त्यामुळे लोकांशी नाळ कायम जोडलेली असायची पुण्याबद्दल ऐकून होते पण माहिती कमी होती आणि त्यात आमच्याकडे सगळे नोकरी करणारे होते तसंच मला पण लग्नाच्या आधीपासून नोकरीची सवय होतीच म्हणून मी नोकरी शोधायला सुरुवात केली आणि लक फॅक्टर छान होता म्हणून मला एका सी ए फॉर्ममध्ये जॉब लागला माझा कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे तसंच फायनान्समध्ये आवड असल्यामुळे मी या जॉबमध्ये खूप खुश होते पण मध्येच एकदा वडिलांनी कॉस्मोस बँकेत वेकन्सी आहे अशी पेपरमध्ये ॲड आल्याचं सांगितलं आणि तुला तिकडे जॉब करायला आवडेल का असं विचारल्यावर मी हो म्हणून सांगितलं आणि आम्ही तिकडे अप्लाय केलं माझा इंटरव्ह्यू पण झाला दोन महिन्यांनंतर त्यांचं सिलेक्शन लेटर मला आलं कॉस्मोसचा अनुभव पण खूप छान होता भरपूर नवनवीन गोष्टी मला तिकडे शिकायला मिळाल्या सेविंग एफ डी आर डी लोन या सर्व गोष्टींची माहिती मिळून इन्व्हेस्टमेंट कशी करावी हे मी तिकडे शिकले त्यामुळे फायनान्स क्षेत्रात माझी आवड अजून वाढू लागली आणि ज्याचा फायदा मला तेव्हाही आणि आत्ताही होतोय निलेशा व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्स दिसतोय तुमच्या करिअरमध्ये आणि मला वाटतं एक वर्ष तुम्ही फूड मध्येही होतात तर तो एक्सपिरियन्स कसा होता मी म्हटलं तसं कॉस्मोस बँकेच्या जॉबमधून मला फायनान्शियल गोष्टींचं नॉलेज खूप मिळालं तसंच या जॉबमुळे वेगवेगळ्या लोकांशी कामानिमित्त संबंध आले आणि आपण म्हणतो ना एव्हरी डे ऑफ लाईफ मी नीड टू लर्न समथिंग न्यू याचा प्रत्यय मला वेळोवेळी येत होता हे सगळं घडत असतानाच अचानकपणे काही वैयक्तिक कारणास्तव होममेकरच्या भूमिकेत रुजू झाले परंतु या भूमिकेत देखील नव्याने काही करण्याची उमेद मला स्वस्त बसू देत नव्हती आणि मग एका होममेकरचं रूपांतर एका व्यावसायिकेमध्ये झालं आणि माझा फूड बिझनेस सुरू झाला मी होम मेकर आणि व्यावसायिका या दोन्हीही भूमिका उत्तमरित्या पार पाडू लागले प्रवास असा सुरू होता परंतु जीवनपट हा कायमच चढ उतारांचा डोंगर आहे आणि त्यामुळेच आलेल्या अडचणींना सामोरा जाता जाता उत्तम चाललेला माझा फूड बिझनेसचा प्रवास घरातल्या मेडिकल इमर्जन्सीमुळे मला थांबवावा लागला पण उत्तम व्यावसायिकेचा प्रवास आणि अनुभवाची शिदोरी मी माझ्याजवळ ठेवली वा प्रत्येक अनुभव काहीतरी नवीन गोष्ट शिकवतो असं म्हणतात थोडस तुम्ही म्हणलात की कॉमर्स बॅकग्राऊंड आणि सगळं फायनान्स रिलेटेड पण असा एक साधारण गोड गैरसमज असतो की बायकांना फायनान्स मधलं इन्व्हेस्टमेंट मधलं काही कळत नाही काय सांगाल तुम्ही त्याच्यावरती माझं म्हणणं असं आहे की आपण आता होममेकर डे से सेलिब्रेट करतोय त्यामुळे मी गृहिणींच्याच ह्याच्यातनं बोलायला गेले तर गृहिणीसारखी कोणी फायनान्स मॅनेज करू शकत नाही हे माझं स्पष्ट मत आहे कारण गृहिणी ही जशी घर सांभाळते तसंच काही आर्थिक अडचण आली तर ती त्या ह्याच्यामध्ये सुद्धा नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते अगदी आणि आपण कोविड काळात हे अगदी जवळून अनुभवलेलं आहे की आपली सगळी जी काय म्हणतो आपण की कुटुंब सगळी आपली शाबूत राहिली तर याच्यामध्ये होममेकर्सचं खूप मोठं योगदान आहे की जे आपल्याला विसरता येणार नाही कारण त्यांनी त्या चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये ज्या प्रकारे घराची घडी सांभाळली ती विस्कटू दिली नाही हे खूप महत्त्वाचं आहे जानकी तुझ्याकडे येतो मी की कॉमर्समधलं तुझं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा तुझं करिअर थोडक्यात सांगशील आम्हाला आत्तापर्यंतचा सा प्रवास तुझा अगदी सहावी सातवीत असल्यापासूनच गणित या विषयाची आवड असल्यामुळे दहावीनंतरचं शिक्षण हे कॉमर्स फील्डमध्येच करायचं असं मी खूप आधीच ठरवलं होतं नंतर अकरावी बारावीमध्ये असताना गणितासोबतच अकाउंट्स या विषयाची गोडी लागली व मी फर्स्ट इयरसोबतच सी ए करायचं ठरवलं त्यासाठीची सी पी टी ही एंट्रन्स एक्झाम पण मी दिली व ती क्लिअर पण केली पण नंतर काही कारणांमुळे मी सी एचा प्रवास हा कंटिन्यू नाही करू शकले पुढे दोन वर्ष मी माझं कॉलेज लाईफ एन्जॉय करत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि ते करतानाच मला असं वाटलं की फिरण्याचा माझा जो छंद आहे त्यातच मी माझं करिअर करावं आणि त्यासाठी मी मला माझ्या घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला म्हणूनच ग्रॅज्युएशन नंतर मी ट्रॅव्हल अँड टुरिझमचा डिप्लोमा पूर्ण केला व तो करत असतानाच माझं प्लेसमेंट थ्रू एका स्टार्टअप कंपनीमध्ये सिलेक्शन झालं दीड वर्ष मी त्या कंपनीमध्ये माझं काम एन्जॉय करत होते त्यातच कोरोना आला आपण कधी कोणी विचारही केला नाही असं लॉकडाऊन सुरू झालं आणि सगळ्यांचंच ट्रॅव्हलिंग हे बंद झालं त्यामध्ये मला माझी नोकरी गमवावी लागली आणि म्हणतात तसं खाली दिमाग शैतान का घर असं सारखं जाणवत होतं आणि त्यातूनच रोजच्या ऐकण्यात काही पंक्ती कानी पडल्या मान लो तो हार है ठान लो तो जीत है कोई लक्ष बडा नाही पर जो हारा वो लढा नाही आणि म्हणूनच सहा ते नऊ महिने घरात असताना असं जाणवलं की नुसतं घरात बसून काही होणार नाही आपण जे काही शिक्षण घेतलं आहे ते असंच वाया जाऊ नये म्हणून काहीतरी केलं पाहिजे कुठेही डगमगून न जाता स्वतःला नव्याने शोधण्याचा प्रयत्न करू लागले माझ्या ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर कुठे नोकरी मिळते का ते बघू लागले यामध्ये माझा एक विचार पक्का होता की काही झालं तरी बँकेत नोकरी करायची नाही तेच ते रोजचं एकच काम करायचं नाही काहीतरी वेगळं करायचं अशाच वेगळ्या नोकरीच्या शोधात असताना आमचे फॅमिली फ्रेंड भूषण वाणी यांच्या थ्रू क्रिसेंट मध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली आणि माझा क्रिसेंट सोबतचा नवीन प्रवास सुरू झाला जानकी एक स्वावलंबी स्वतंत्र आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण महिला म्हणून तू कसं बघतेस एकूण सगळ्या तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाकडे आपला देश हा पुरुषप्रधान संस्कृतीचा आहे त्यामुळे पूर्वापार आपल्याकडे हीच समजूत आहे की घरातील सगळे आर्थिक व्यवहार हे पुरुषच बघेल घरातील गृहिणीने घर सांभाळावे व आर्थिक गोष्टींकडे लक्ष घालू नये असे समजले जायचे हळूहळू काळ बदलतो आहे आणि तो बदलायलाच हवा मला असं वाटतं की एक गृहिणीच आहे जी मल्टीटास्किंग करत उत्तमपणे स्वतःचं कुटुंब व संपूर्ण घर मॅनेज करत आपल्या कुटुंबासाठी काटकसर करून पैसे बाजूला काढते त्याचबरोबर आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की ती एक गृहिणीच असते की जर आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट आलं किंवा कुठल्याही सदस्याला आर्थिक गरज भासली तर कुठलाही पुढचा मागचा विचार न करता स्वयंपाकघरातील कुठल्या तरी डब्यातून किंवा पर्समधून तिनी घर खर्चातून साठवलेले पैसे देऊन खारीचा का होईना वाटा उचलते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सुधामूर्ती ज्यांनी त्यांच्याकडचं दहा हजारांचं सगळं सेविंग त्यांच्या नवऱ्याला व्यवसायासाठी दिलं आणि आज आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ती गृहिणी व तो व्यवसाय कुठल्या पोझिशनवर आहे बऱ्याचदा मी असं पण बघितलं आहे की गृहिणींना आर्थिक व्यवहारात किंवा कुठल्याही डिसिजन्समध्ये इन्वॉल्व्ह केलं जात नाही त्यामुळे गृहिणीसुद्धा स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला घाबरतात तर अशा गृहिणींना माझं एक सांगणं आहे की तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळता घरातील सर्व सदस्यांना कायम आनंदी ठेवता हे एवढं मोठं काम जर तुम्ही एकट्या न घाबरता करू शकता तर तुमचे आर्थिक निर्णयही तुम्ही घेऊ शकता जर आपल्या देशाची अर्थमंत्री एक स्त्री होऊ शकते तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचे अर्थमंत्री नक्कीच होऊ शकता आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणीने तिचे घर सांभाळत तिचा छंद जोपासत स्वतःसाठी थोडा वेळ काढून आर्थिकरित्या स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक उभं राहणाऱ्या होममेकरसाठी साठी एका कवितेतील चार ओळी सांगाव्याशा वाटतात असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो क्या कमी रे गई देखो और सुधार करू जब तक न सफल हो नींद चेन को त्यागो तुम जब तक न सफल हो नींद चेन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम कुछ किए बिनाही जय जय नहीं होती कोशिश करने की की कभी हार नहीं होती। कोशिश करने वालों की कभी हार हार होती कोशिश होती आणि हाच प्रयत्न मी स्वतः माझ्या आयुष्यातही हळूहळू करत आहे वा खूपच जबरदस्त मूर्तींचं उदाहरण खूपच छान आणि अगदी समर्पक असं आपण म्हणू शकतो जाणक्यता मला सांग की मला असं म्हणायचं की त्या आयोजनात होम मेकर डे च्या अगदी की रोल आहे असं आपण म्हणूया येत्या तीन नोव्हेंबरला हा होम मेकर्स डे सेलिब्रेट होतोय खूप उत्सुकता आहे तर तू कसं बघतेस या होम मेकर डे कडे होम मेकरची भूमिका अजून मी माझ्या आयुष्यात निभावली नाही पण ती वेळ आता जवळ आली आहे पहिल्यापासूनच मी एकत्र कुटुंबात वाढली आहे त्यामुळे लहानपणापासूनच मी आई काकू आजी या सगळ्यांनाच गृहिणीच्या भूमिकेत बघत आले आहे या सगळ्यांचाच प्रवास हा खडतर होता पण सर्व परिस्थितींवर मात करून आज त्या आमचं कुटुंब उत्तमरित्या आनंदात ठेवत आहेत एका गृहिणीची कामं व तिच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या या जरी मी आत्तापर्यंत निभावल्या नसल्या तरी त्या काय काय असतात याची जाणीव मात्र आता होऊ लागली आहे आज जरी मी एक स्वतंत्र स्त्री म्हणून जगत असले तरी उद्या एक होममेकर म्हणून आयुष्याची नवीन सुरुवात करताना असं वाटतं की प्रत्येक गृहिणीला तिचा स्वतःचा असा, असा थोडा तरी वेळ स्वतःला ओळखण्यासाठी मिळाला पाहिजे आजकाल शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते घरातील आजी आजोबांपर्यंत सग सर्वांना मी टाईम हवा असतो पण घरातील गृहिणीला मात्र तो मिळत नाही म्हणूनच क्रिसेंट घेऊन येत आहे हा होम मेकर डे एक दिवस गृहिणीला जगू मोट दे तिला हवं तसं अगदी मिनी किजीमध्ये जाणाऱ्या मुलांच्या शाळेपासून ते मोठमोठ्या कंपनीजमध्ये दरवर्षी ॲन्युअल डे साजरा करतात वर्षभर केलेल्या उत्तम कामाचा सत्कार करण्यासाठी मग जी गृहिणी आयुष्यभर आपलं कुटुंब चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस न कंटाळता कुठलीही सुट्टी न घेता कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करते तिच्या सन्मानासाठी तिच्या आनंदासाठी क्रिसेंटने येत्या तीन नोव्हेंबरला हा होम मेकर्स डे आयोजित केला आहे आणि तिच्या आनंदासाठी मला म्हणावेसे वाटते आनंद या जीवनाचा सुगंधापरिदर वळावा पाव्या तला सूर जैसा ओघळावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा हे जाणता जीवनाच्या प्रारंभ हा ओळखावा आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या दिवशी येणारी प्रत्येक गृहिणी काहीतरी नवीन शिकूनच तिच्या घरी परत जाईल आणि जसं लहान मूल दरवर्षी येणाऱ्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघतं तसंच इथे येणारी प्रत्येक होममेकर ही यापुढे दरवर्षी येणाऱ्या या, दर या क्रिसेंटच्या होममेकर डेची तेवढ्याच आतुरतेने वाट बघेल त्यामुळे माझी सर्व गृहिणींना ही कळकळीची विनंती आहे की क्रिसेंटने आयोजित केलेल्या या होममेकर डेला नक्की उपस्थित राहून मस्त एन्जॉय करा एक दिवस स्वतःसाठी काढा व क्रिसेंटच्या आनंदात सहभागी व्हा प्रत्येक होममेकरनं स्वतःचे छंद जोपासले पाहिजेत आणि स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे तसंच ती जी काही बचत करते घर खर्चात किंवा बजेटमध्ये घराच्या तर ही पण एक प्रकारची गुंतवणूकच आहे तर हे खूप महत्वाचे विचार तू मांडलेस आणि मला खात्री आहे की होममेकर मुळे ओव्हरऑल बद्दलच प्रत्येक होममेकरलाही एक नवी दृष्टी नक्की मिळेल निलेशा आता मी तुझ्याकडे येतो तुम्ही या आधीचा तुमचा कामाचा अनुभव आणि सोबतचा अनुभव असा जर थोडीशी आपण तुलना हा शब्द चुकीचा आहे पण असं जर बघितलं तर आता तुम्ही आर्थिक नियोजन अधिक सजगपणे आणि डोळसपणे करताय असं आपण म्हणता येईल का व्यावसायिका आणि अनुभवाची शिदोरी घेऊन माझा नव्याने प्रवास क्रिसेंट कंपनीबरोबर सुरू झाला जिथे कामाला सुरुवात केल्यानंतर मला प्रथमताच आयुष्यात वर्क सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय हे उत्तमरित्या जाणवते आणि त्यातूनच कामाप्रतीची निष्ठा क्रिसेंट सोबत काम करताना नव्याने खुलत गेली थोडक्यात सांगायचे झाल्यास मी फायनान्शियल सेक्टरमध्ये अनुभव असलेली महिला असून देखील मला फायनान्शियल कन्सेप्टची डेप ही खऱ्या अर्थाने काय ते आत्ता जाणवले आणि त्या पद्धतीने मी माझ्यासाठी कुटुंबासाठी तसंच समाजासाठी प्रत्येक वेळी विचार करू लागले दरवेळी फायनान्शियल फ्रीडमकडे कसे बघावे आणि आर्थिक स्वातंत्र्याचे महत्त्व हे प्रत्येक होममेकरच्या आयुष्यात किती महत्त्वाचे याचा संवाद साधण्याचा आनंद मला माझ्या कामातून नेहमी मिळू लागला तर होम मेकर डे मुळे काय साध्य होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं मध्यंतरी आम्ही ऑफिसमध्ये काम करत होतो आणि एकदम भूषण सरांनी आम्हाला केबिनमध्ये बोलवलं आणि म्हणाले की आपण गृहिणींसाठी एक दिवस सेलिब्रेशन केलं पाहिजे त्यांच्यासाठी असा एक दिवस आपण साजरा करू की त्यांना त्यांच्या रुटीनमधून चेंज मिळेल आयुष्य जगताना मला जे उमजलं ज्यात ऑफिसमध्ये कॉफी टेबलवर डिस्कशन करताना चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग इन लाईफ विच वन नीड टू ॲडॉप्ट सो आम्हाला सर्वांनाच ती कल्पना एवढी आवडली की आम्ही ऑफिसमधील सर्व लेडीज लगेचच उत्साहाने कामाला लागलो आणि सगळ्यांनी तीन नोव्हेंबर या दिवशी होम मेकर्स डे साजरा करण्याचं ठरवलं जिच्यामुळे घराला घरपण असतं अशा होम मेकरचा दिवस ही कल्पनाच मनाला भावणारी आहे सलील कुलकर्णी यांचं गाणं नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नव फाटून वीज पडावी कल्लोळ तसा ओढवतो ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो यात एका होममेकरशिवाय घराला घरपण नाही याची सुंदर जाणीव करून दिलीय त्यामुळे हा दिवस खास होममेकरसाठी असल्याकारणाने असल्या कारणाने तिने तो दिवस क्रिसेन टीम बरोबर व असंख्य होममेकर सोबत येऊन आनंदाने साजरा करावा व तिच्या जगण्याला नवीन उमेद द्यावी त्या दिवशी भरपूर सारे गेम्स आणि तिला आवडतील अशी छान सरप्राईज आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की तो दिवस ती इतका एन्जॉय करेल आणि पुढच्या वर्षी मदर्स डे फादर्स डे डॉटर्स डे बरोबरच ती होममेकर्स डेची पण आतुरतेने वाट बघेल होममेकर्स डेमुळे ती तिच्यासाठी स्वतःसाठी जगू शकेल आणि एंट्री करताना जी स्माईल आणि एक्साइटमेंट असेल त्यापेक्षा एक एक्झिट करताना एक स्माईल समाधान आणि लक्षात राहतील अशा सुंदर आठवणी घेऊन ती बाहेर पडेल आणि हेच क्रिसेनने आयोजित केलेल्या होममेकर्स डेचं वैशिष्ट्य असेल सो मी ऑल होममेकर्सना आवाहन करते होम डेला नक्की यायचंय वा आता फक्त एकच मुद्दा येतो की एपिसोड ऐकताना खूप उत्सुकता जाणवते त्या होम मेकर डे बद्दल सो आपल्या श्रोत्यांपैकी जर कोणाला सहभागी व्हायचा असेल तर क्रायटेरिया काय आहे होम मेकर डे मध्ये सहभागी होण्याचा आणि रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याची प्रोसेस काय क्रायटेरिया म्हणजे ती होम मेकर असली पाहिजे आणि रजिस्ट्रेशनसाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म आहे त्याच्यावरून नक्की रजिस्ट्रेशन करून तुम्ही येऊ शकता आणि काही अडचण असल्यास पुढील नंबरवरती तुम्ही संपर्क सा साधू शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री आय रिपीट द नंबर नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री आणि माझी सर्व गृहिणींना कळकळीची विनंती आहे की एक दिवस स्वतःसाठी काढा स्वतःसाठी जगा आणि स्वतःच्या आणि क्रिसेंटच्या आनंदात सहभागी व्हा वा आणि मला वाटतं की हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि तुम्ही सगळ्या आयोजनात आत्ता व्यग्र आहात तरी वेळात वेळ काढून तुम्ही स्टुडिओत आलात आणि आमच्या सोबत एपिसोड करताय सो थँक्यू सो मच आत्ता आपण ऐकलं जानकी एकबोटे निलेशा गुणे आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड ग्रेडची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा फंडा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेड एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल एल पी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी